नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाटेस्ट सीरीज मध्ये आपलं स्वागत करतो, आपल्या YouTube चॅनल वर स्वागत करतोय. आज आपण अत्यावश्यक असणाऱ्या आजच्या टेस्ट मधील 25 प्रश्नांचे मराठी व्याकरण पाहणार आहोत. तर बघा, पहिला प्रश्न आहे, महाप्राण व्यंजन कोणते. महाप्राण व्यंजन आपल्या याच्यामध्ये मराठीमध्ये महाप्राण 14 आहेत. महाप्राण व्यंजन आता ती 14 कोणती आहेत. जे मृदू आणि कठोर व्यंजन आपण देतो ती क च ट त क च ट त प या चार्टमध्ये असणारे जे दुसऱ्या क्रमांकाचे आहेत. प्रत्येक मृदूमधले दुसऱ्या क्रमांकाची ओळ आणि कठोरमधले दुसऱ्या क्रमांकाची क ख ग घ च छ सगळ्यांचे पाय मोडलेले ज झ ट ठ ड ढ त थ द ध प फ ब भ. यामध्ये जो दुसऱ्या क्रमांकाचा ह्या ज्या ओळी आहेत त्यामध्ये काय होतं, हे 5 अधिक हे 5 हे झाले 10. यामध्ये क मध्ये ह मिक्स केलं, क अधिक ह बरोबर ख होतो. म्हणजे ज्यामध्ये ह मिक्स करावा लागतो ते महाप्राण. मग उरलेले अजून 4 कोणते, स श श आणि प्रत्यक्ष ह, हे 4 असे 14 महाप्राण आहेत. मित्रांनो, महाप्राण व्यंजनं कोणती, अल्पप्राण व्यंजनं कोणती, ती कशी निर्माण होतात, स्वतंत्र वर्ण कोणता, या सर्व बाबतीत आपलं मराठी व्याकरण किंवा पोलीस भरतीचं जो प्रोग्राम चालू आहे, पोलीस भरतीला मराठी व्याकरण आहे, त्यामध्ये मराठी व्याकरणचं डिटेल्स टॉपिक वाईज आपण सगळ्या गोष्टी घेत आहोत. तर पोलीस भरतीसाठी मराठी व्याकरणचे 25 पैकी 25 गुण मिळवून देणार. पोलीस भरतीचा आपला टोटल कोर्स आहे, त्यामध्ये अंकगणित, बुद्धिवापन, सामान्य ज्ञान आणि मराठी व्याकरण या सर्व विषयांचा उहापोह असणार आणि तुम्हाला 100 पैकी 100 गुण मिळवून देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. जास्तीत जास्त मटेरियल तुम्हाला देऊन, जास्तीत जास्त ट्रिक्स देऊन तुम्हाला पोलीस भरतीमध्ये सिलेक्ट करण्याची जबाबदारी आम्ही घेत आहोत. आवश्यक असेल, तुम्ही पोलीस भरती करत असाल, सरसेवा भरती करत असाल, तर नक्की पोलीस भरतीचा कोर्स तुम्ही जॉईन करा. ऑनलाईन ॲपवरती महाटेस्ट सिरीज ऑनलाईन ॲप आहे, आपलं डाउनलोड करून घ्या, ठीक आहे. आणि यावरती पोलीस भरतीचा टोटल कोर्स आपण अल्प फीमध्ये लॉन्च केलेला आहे. त्याचबरोबर पोस्टमन मेलगार्डसाठीही कोर्स लॉन्च केला आहे, तोही तुम्ही, म्हणजे ज्यांना पोस्टमन मेलगार्डच्या दृष्टीनं अभ्यास करायचा आहे त्यांनी तो जॉईन करा, ठीक आहे. तर मित्रांनो, महाप्राण व्यंजन कोणते म्हटले, क ग घ आणि भ हे दिले, म्हणजे यामधला हे उत्तर बरोबर आहे. घ महाप्राण, क ग आणि त्यानंतर घ हे बरोबर होतं आणि ब ब हे अल्प प्राणमध्ये येतात, म्हणजे ज्याच्यामध्ये ह मिक्स केलेला असतो तो महाप्राण, ठीक आहे. खालील शब्दसंधीचा विग्रह करा. मातृपासना, मातृपासना म्हणजे मातृ अधिक उपासना. मातृपासनाचा विग्रह करायचा आहे, मातृ अधिक उपासना असं म्हणावं, असा संधी विग्रह असा असणारा पर्याय क्रमांक 1 आहे. 52 पर्याय क्रमांक 1, 51 पर्याय क्रमांक 3 होतं, 52 पर्याय क्रमांक 1 आहे. त्यानंतर 53 बघा, ताजमहाल ही अतिसुंदर इमारत आहे. ताजमहाल ही अतिसुंदर इमारत आहे, अधोरेखित शब्दाची जात ओळखा. आता ताजमहाल ही अतिसुंदर इमारत आहे, त्यामध्ये ताजमहालला अधोरेखित केले आणि ताजमहाल ही एकाच वास्तूची आपल्याला एकच वास्तू आहे. म्हणजे ताजमहाल म्हटलं की आपण काय बघतो, आग्र्यामध्ये असणारा ताजमहाल,
म्हणजे त्या एकाच वस्तूचं नाव घेतलेलं आहे म्हणजे ते विशेष नाम आहे. पर्याय क्रमांक 3, ठीक आहे. सामान्य नाम कुणाला म्हणायचं? एखाद्या जातीचं नाव घेतलं असेल तर त्याला सामान्य नाम म्हणायचं. म्हणजे काय? एखाद्या स्पेसिफिक घटक, माणूस, मग कोणताही माणूस येऊ शकतो, बरोबर ना? हां, म्हणजे माणसांचा एक गट आला, सिंह म्हणले की सिंहांचा एक गट आला, स्पेसिफिक एकच जातीचा हे केलं, उल्लेख केला, तर तो ते सामान्य नाम असतं. आणि एकाच वस्तूचं, एकाच व्यक्तीचं उल्लेख केला तर मात्र ते विशेष नाम असतं, ठीक आहे. 54 पुढचा प्रश्न बघा. पुढील शब्दाचे पुल्लिंगी रूप लिहा. आरशी लिहिले, आरशी. आरशी कुणाला म्हणायचं? आरसाचं स्त्रीलिंगी रूप आरशी असतं. आरसा, तो आरसा आणि ती आरशी. मग आरशाला आरशी म्हणतात का? आरशा, आरसा सुद्धा कशासाठी असतो? आपला चेहरा त्यामध्ये पाहण्यासाठी. मग आरशीमध्ये काय? आरशा, आरशीमध्ये सुद्धा चेहरा पाहतात. पण आरशी कोणाला म्हणायचं आणि आरसा कोणाला म्हणायचं? लिंग असतं का त्याला? नसतं. मग तर महिलांच्या पर्समध्ये जो आरसा असतो, पर्समध्ये छोटासा आरसा ठेवलेला असतो किंवा पर्सला बसवलेला असतो, त्या आरशाला आरशी असं म्हणतात, स्त्रीलिंगी. आणि जो घरामध्ये भिंतीवरती वगैरे लावलेला असतो त्याला आरसा असे म्हणतात. दोन्हीमध्ये चेहराच पाहायचा असतो, पण महिलांच्या पर्समध्ये असणारा जो आरसा असतो त्याला आरशी म्हणतात. म्हणून प्रश्न क्रमांक 54 उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, आरसा. त्यानंतर 55 प्रश्न आहे. झाडाला सुंदर फूल आले आहे. झाडाला सुंदर फूल आलेले आहे. यामधील सामान्य रूप ओळखा. या वाक्यातील सामान्य रूप, आता झाडाला म्हटलंय, कोणत्याही शब्दाला विभक्ती प्रत्यय लागण्यापूर्वी जो त्या मूळ शब्दामध्ये बदल होतो त्याला सामान्य रूप म्हणतात. झाडचं झाडाला झालं वाक्यात रूपांतर करताना, ला हा विभक्ती प्रत्यय जोडला आणि तो विभक्ती प्रत्यय सोडून उरलेलं जे झाड या शब्दाचं झालं त्याला सामान्य रूप म्हणतात, म्हणजे झाडा. पर्याय क्रमांक 1. 55 उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतरचा प्रश्न आहे, आम्ही या सर्वनामाचा प्रकार सांगा. पर्याय क्रमांक 1 दिले दर्शक सर्वनाम, दुसरं दिले संबंधी सर्वनाम, तिसरं दिले पुरुषवाचक सर्वनाम आणि चौथं दिले सामान्य सर्वनाम. यामध्ये पर्याय क्रमांक 3 आहे ते पुरुषवाचक सर्वनाम. पुरुषवाचक म्हणजे मी, आम्ही, हे प्रथम पुरुषी झालं, अनेक वचनी आहे रूप त्याचं. मग पुरुषवाचक मध्ये प्रथम पुरुषी, द्वितीय पुरुषी आणि तृतीय पुरुषी असतं, एक वचन अनेक वचनामध्ये. मग त्यामध्ये कसं असतं की मी बोलत आहे समोरच्या व्यक्तीसोबत किंवा तुमच्यासोबत, गृहित धरा मी बोलतोय, तुमच्या माझ्याबद्दल माहिती सांगत असेल किंवा माझ्या ग्रुपबद्दल माहिती सांगत असेल तर ते प्रथम पुरुषी. मी सांगायला लागलोय ऐकणाऱ्याला किंवा तुम्हाला सांगायला लागलोय जर असं असेल तर तुमच्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगायला लागलोय, तुम्ही असं केलं, तुम्ही तसं केलं, तुम्ही हे असं योग्य वागलाच नाही, म्हणजे तुमच्याबद्दल माहिती चाललेली आहे, तर ते द्वितीय पुरुषी झालं. आणि दोघंही बोलतोय, मीच बोलतोय, तुम्हाला सांगतोय, मात्र तुमच्याबद्दल आणि माझ्याबद्दल नाही, दुसऱ्याची मापं काढायची चालू आहेत, म्हणजे त्यानं असं केलं, त्यानं तसं केलं, म्हणजे आपल्या दोघांबद्दल काहीच नाही त्या संभाषणात, तर तिसऱ्याबद्दलच चालू आहे, म्हणजे निंदा नारस्ती करणं, दुसऱ्याबद्दल वाईट बोलणं किंवा दुसऱ्याची स्तुती करणं, म्हणजे दुसऱ्याची चर्चा आपल्या दोघांमध्ये चालू आहे, त्याला तृतीय पुरुषी म्हणतात. मग यामध्ये आम्ही, आम्ही म्हटल्यानंतर मी माझ्यासहित माझा असणारा ग्रुप झाला, ते पुरुषवाचक सर्वनाम, प्रथम पुरुषवाचक. यामध्ये प्रथम दिलेलं नाही, सांगितलं तुम्हाला हे करून, स्पष्टीकरण करून, पण यामध्ये असणारा पर्याय क्रमांक 3 आहे पुरुषवाचक सर्वनाम. त्यानंतरचा प्रश्न बघा. पुढील वाक्यातील प्रयोग सांगा. शिकाऱ्याने शिकार केली. पर्याय क्रमांक 1 भावे, दुसरं अकर्मक भावे, तिसरं कर्तरी आणि चौथं कर्मणी. आता मला सांगा, शिकाऱ्याने शिकार केली, प्रयोग ओळखायचा आहे. बरं, शिकारी शिकार करणार नाही तर मग कोण करणार? शिकाऱ्याने शिकार केली. बरं, काय काय करणार तिकडं? आपल्याला काय त्यातनं
कर्म न्याय कर्त न्याय भावी आहे का अकर्मक भावी आहे काय ते सांगितलं म्हणजे विषय संपला. बघा यामध्ये शिकाऱ्याने शिकार केली, शिकाऱ्याच्या ऐवजी त्याचं लिंग बदललं किंवा त्याचं वचन बदललं, शिकाऱ्यांनी म्हणजे एक शिकारीच्या ऐवजी अनेक शिकारी घेतली, शिकाऱ्यांनी शिकार केली, क्रियापदामध्ये बदल झाला का? म्हणजे कर्त्यामध्ये लिंग वचन बदलून बघितलं तर क्रियापदामध्ये बदल होत नाही. मात्र अशी अवस्था आहे, जर कर्म हे शिकार असेल तर शिकारामध्ये बदल करूया, म्हणजे एका सश्याची शिकार केली त्याऐवजी दोन सश्यांची किंवा दोनपेक्षा जास्त प्राण्यांची शिकार केली, मग शिकारी म्हटलं पाहिजे. शिकाऱ्याने शिकारी केल्या, केलीच्या ऐवजी केल्या होतं, केल्या होणार. म्हणजे जर कर्मानुसार क्रियापद बदलत असेल तर काय होतं, कर्मानुसार क्रियापद बदलत असेल तर कर्मनी प्रयोग होतो. म्हणून 64 उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतरचा प्रश्न बघा, खालील शब्दातून अव्ययी भाव समास ओळखा. अव्ययी भाव समास पर्याय क्रमांक 1 आहे आमरण, 2 आहे प्रतिरूप, 3 आहे यथाशक्ती, 4 आहे वरील सर्व. ज्याच्यावर अगोदर दिलंय त्याला प्रत्यय लागलेला आहे, संस्कृत प्रत्यय लागलेला आहे, यथा प्रति आ हे जे लागलेलं आहे हे सगळे अव्ययी भाव समासाची उदाहरणं आहेत. आणि याच्यामध्ये अव्ययी भाव समासामध्ये पहिलं पद महत्त्वाचं असतं, म्हणून वरील सर्व. 65 उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतरचा प्रश्न आहे, 66 दिलेल्या शब्दापैकी शुद्ध शब्द कोणता. यामध्ये उत्सव दिलंय, उत्सवाचं वेगवेगळं करून दिलंय, उत्सव असा असतो हा शब्द बरोबर आहे. आणि असा असणारा शुद्ध शब्द पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, 67 ज्याला आकार नाही या शब्द या अर्थाचा शब्द ओळखा. आकार नाही म्हणजे तुला माणसाचा आकार आहे का म्हणतात तसा हो, आकार नाही असा निराकार. पर्याय क्रमांक 2 67 उत्तर. त्यानंतरचा प्रश्न बघा, हात दाखवून टिंब टिंब म्हण पूर्ण करा. हात दाखवून टिंब टिंब आता म्हण पूर्ण करायचं आहे. हात दाखवून अवलक्षण, यामध्ये पहिला पर्याय दिलाय लक्षण, दुसरा दिलाय गुणलक्षण, तिसरा दिलाय अवलक्षण आणि चौथा दिलाय अपूर्व लक्षण. लक्षात ठेवा 68 उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे अवलक्षण. 69 उत्तर, 69 हा प्रश्न बघा, तोफेच्या तोंडी देणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय. तोफेच्या तोंडी देणे म्हणजे संकटात लोटणे. पर्याय क्रमांक 1 आहे तोंडी तोंड काळे करणे, संकटात लोटणे तोंड काळे करण्याचा काय प्रश्न नाही. पर्याय क्रमांक 2 आहे संकटात लोटणे, 3 आहे तोंड फिरवणे आणि 4 आहे त्रास देणे. तर तोफेच्या तोंडी देणे म्हणजे संकटात घालवणे किंवा संकटात लोटणे. पर्याय क्रमांक 2 69 उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, 70 सौम्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. पर्याय क्रमांक 4 तीव्र. प्रगती, सरळ, तेजस्वी आणि तीव्र दिलंय, सौम्य तीव्र. हां ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न 71 ताप या शब्दाचा समानार्थी असलेला शब्द ओळखा. त्रास, वैताग, ज्वर हे चारी तिन्हीच्या तिन्ही पर्याय बरोबर आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. म्हणजे ताप देऊ नकोस म्हणजे त्रास देऊ नकोस म्हणजेच वैताग देऊ नकोस, आणि ज्वर म्हणजे शरीरात आलेला ताप आलाय म्हणतो ना आपण तो ज्वर. हां ठीक आहे, त्यालाच विषम ज्वर जो म्हणतात टायफॉइड. आपल्याला टायफॉइड म्हणलं की कळतं पण विषम ज्वर म्हणलं की कळत नाही, तर तो ताप. हां ठीक आहे, म्हणून 71 उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतरचा प्रश्न आहे 72 धारण करणे. पर्याय क्रमांक 1 धीर धरणे, 2 अंदाज करणे, 3 चकवणे आणि 4 अंगीकारणे. धारण करणेचा अर्थ आपल्याला पाहिजे अंगीकार करणे, अंगीकारणे म्हणजे एखादी वस्तू स्वीकारणे असा त्याचा अर्थ आहे धारण करणे. हां ठीक आहे, म्हणून प्रश्न क्रमांक 72 उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतरचा प्रश्न बघा, कंप हा शब्द पर सवर्णाने कसा लिहितात. आता तुम्ही मराठी आपला असणारा पोलीस भरतीची बॅच लावली असेल किंवा अजूनही बॅचला जॉईन झाला नसाल तर तुम्हाला सगळे ट्रिक्स मिळतील. आता कंप हा शब्द कवरती अनुस्वार असतो, अनुस्वारानंतर जो शब्द येतो त्या गटात असणारा अनुनाशिक कोणता आहे ते बघायचं.
आणि ते याला जोडायचं, मग याच्यामध्ये काय प, प च्या गटामध्ये प फ ब भ आणि म, म हे परसवर्ण किंवा अनुनासिक आहे। आता इथं असणारा टिंब किंवा अनुस्वार काढून टाकायचा आणि अनुस्वाराच्या ऐवजी हा या प च्या गटात, म्हणजे कम प आहे, प च्या गटात असणारा म जो आहे तो इथे जोडायचा आणि अनुस्वार काढून टाकायचा। त्याला परसवर्णानं लिहिलं असं म्हणायचं आणि याच्यावरती हमखास एक मार्क असतो। मित्रांनो, पोलीस भरतीची आपली बॅच तुम्ही जॉईन केलीत, फारशी काय फी नाही, ऑनलाईन किरकोळ आहे। तुम्ही आपलं MTS ऑनलाईन ॲप डाउनलोड करून घ्या, त्या ॲपवरती आपले डेमो लेक्चरसुद्धा आहेत, ते बघा, लेक्चर किती आहेत, किती क्वालिटीचे आहेत बघा आणि खात्री करून मगच ॲडमिशन घ्या। नक्की त्याचा तुम्हाला पोलीस भरतीच्या यशस्वी होण्यामध्ये फायदाच होईल। हां, ठीक आहे। म्हणून या 73 उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। त्यानंतरचा प्रश्न आहे 74, खालीलपैकी विशेष नाम ओळखा। नवलाई, चांदी, सरस्वती आणि धैर्य। यामधलं नवलाई आणि धैर्य ही भाववाचक नाम आहेत, चांदी हे सामान्य नाम आहे आणि सरस्वती मात्र एकच व्यक्तीचं नाव येतं म्हणून ते विशेष नाम आहे। म्हणून 74 उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे। त्यानंतरचा प्रश्न बघा 75, बैल या शब्दाचे लिंग बदला। बैल, बैल या शब्दा तो बैल हा पुल्लिंग आहे आणि बैल या शब्दाचं विरुद्ध लिंगी गाय, ती गाय होते। आता याच्यामध्ये फसण्याची शक्यता आहे। पर्याय क्रमांक 2 दिले खोंड, 3 दिलेला आहे वासरू, 4 दिलेला आहे यापैकी नाही, काय जण वासरू म्हणतील म्हणू शकतील, तर खोंड ते खोंड होतंय नपुसकलिंगी, वासरू ते वासरू होतंय हेही नपुसकलिंगी आहे। त्यामुळे मित्रांनो, गडबड करायची नाही, साधे साधे प्रश्न आपल्या हातून चुकतात आणि नंतर प्रश्नपत्रिकेचं उत्तरपत्रिका लिहून आल्यानंतर आठवते की अरे आपलं चुकलं, पण त्यावेळी वेळ निघून गेलेली असते आणि मग एखाद्या मार्कानं जरी आपण पाठीमागं राहिलो तरी तो प्रश्न आयुष्यभर आठवत राहतो, तर तसं व्हायला नको आणि एखाद्या प्रश्नानं आपलं यश हुकायला नको। यावर्षी यशस्वी व्हायचंच आहे, काय फरक पडणार आहे आपली बॅच लावली तर। आपल्या बॅचची फी 1299 रुपये ऑनलाईन बॅचची। तुम्ही ॲपवर गेलात तर त्यामध्ये अंक, गणित, बुद्धिमापन, सामान्य ज्ञान आणि मराठी व्याकरण हे सगळे विषय अगदी व्यवस्थितपणे तयार करून दिलेले आहेत। त्याचबरोबर टेस्ट 250+ टेस्ट तुमच्या बॅचला होणार आहेत, त्यामुळं तुम्हाला काहीच त्रास राहणार नाही। घर बसल्या सर्व काही तुम्हाला मिळेल, सगळ्या ट्रिक्स मिळतील, तर जरूर जरूर आपल्या ऑनलाईन बॅचवरती तुम्ही या, त्याचा फायदा नक्कीच मिळेल तुम्हाला। तर मित्रांनो, भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये, तोपर्यंत थांबूया, धन्यवाद।